ब्रह्मपुरी तालुक्यातील मांगली या गावचे आनंदरावजी ढोरे यांनी कर्ज काढून तीनदा पेरणी केली, परंतु दीड महिन्यापासून सतत पाऊस सुरू असताना आणि धरणातील पाणी सोडल्याने त्याचे पीक वाहून गेले। त्याचा उदरनिर्वाह शेतीवरच आहे। पीक वाहून गेल्यामुळे त्याच्या परिवारावर उपासमाराची वेळ येणार आहे। कोणती बीजे लावली होती साहेब? क्रांती लावलं होतो। किती लावली होती? 7 थैल्या आणलो होतो याची घेऊन क्रापची। किती रुपये झाली ते पूर्ण? ते कमीत कमी 3000 झाली बिजाई। बिजाईच टोटल म्हणजे ते जमीन किती आहे तुम्हाला इथं? 3.5 एकर आहे। खर्च किती आला जमिनीला? कमीत कमी 40-45 हजार रुपये खर्च आहे। तुम्हाला 3-3 दा पेरण्याची कशी वेळ आली? पहिल्या वेळेस पेरलो तर ह्या पाण्यामुळे ते पहिलाही गेला, मग दुसऱ्या वेळेस पेरलो आणखी घरची आपली बिजाई करून शरी तर तेही गेली दुसऱ्या वेळेसही, तिसऱ्या वेळेस आताच दुसऱ्याकडचा परा घेऊन शरी ते आता पेरत आहो। आता चालूच आहे साहेब, तर तेही पूर्ण पेरणं नाही होत, आता अर्धी जागा पड्यास ठेवा लागेल। आणि सारखा पाऊस कंटिन्यू 2 महिने पाऊन 2 महिने म्हणजे सारखा चालू आहे। हो का? कालच फक्त थोडंसं कमी केलं साहेब पाण्यानं। शासनाकडे कोणी लोक आले का? शासनाचे एकही लोक नाही आले, काहीच नाही, अजून नाही, ग्रामसेवक नाही, कोणी नाही, पटवारी नाही, काही नाही, BDO साहेब नाही, कोणीच नाही, अजून सुद्धा पाहणी नाही केला। यावर्षी मुलीचं लग्न केलो आणि आता ह्या शेतीचा खर्च, 3 वेळ पेरणी झाली, मजुराचा पैसा, खाताचा पैसा साहेब अजून मी देवालाच आहे। आता 325 हेक्टर जमीन भाताची आहे। काही लोकांनी 3-3 दा पेरणी करून सुद्धा पीक घेऊ शकत नाही। शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले आहेत। काही शेतामध्ये वाळूचे ढिगारे येऊन पडलेले आहेत, तर काही शेतामध्ये बांधाचे 2-2 तुकडे होऊन ते शेतामध्ये पूर्ण माती वाहून गेलेली आहे। मी माझी व्हिडिओ पाहणाऱ्यांना अशी अपील करतो की संबंधित तलाठी यांना कॉल करून जमिनीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यास दबाव आणावा। त्यांचा नंबर आहे 77-09-49-50-09। मी कृपाकर, चंद्रपूर, महाराष्ट्र, इंडिया अनहर्डसाठी।